नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी काही युजफुल टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे त्यातील आपली पहिली टिप ती म्हणजे तेलाच्या बॉटलसाठी आहे अशा या तेलाच्या बॉटलमधून ज्यावेळेस आपण स्वयंपाकासाठी तेल काढत असतो त्यावेळेस ते, ते तेल या ठिकाणवरून खाली येतं आणि त्यामुळे ते बॉटलसुद्धा तेलकट होते आणि फरशीसुद्धा त्यामुळे खराब होते त्यासाठी आपल्याला येथे कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून या पद्धतीने फरशी तेलकट होणार नाही आणि बॉटलसुद्धा तेलकट होणार नाही त्यासाठी कुठली ट्रिक करायची ते आता आपण बघू आणि अशी तेल ते तेल ते ही तेलकट बॉटल ज्यावेळेस आपण हाताने पकडतो आपले हात सुद्धा तेलकट होतात त्यासाठी आपण आता काय करायचं आहे ते बघूया तुमच्याकडे सुद्धा तेलाची बॉटल असेल तर ही ट्रिक तुम्ही सुद्धा ट्राय करा आपल्याला आता कापड घ्यायचं आहे अशा प्रकारचं आणि एवढ्या साइज इथे मी कापड घेतलेलं आहे ते आता आपण मधमत फोल्ड करूया तुमच्याकडे जर जाड कापड असेल तर तुम्ही या पद्धतीने ते असंच घेऊ शकता आता आपल्याला हे कापड या बॉटलच्या बाहेरच्या बाजूने असं लावायचं आहे या पद्धतीने ता हे कापड आपल्याला बॉटलला लावून घ्यायचं आहे असं लावून झाले की त्याला आता पॅक सुद्धा करायचा आहे त्यासाठी येथे मी रबर घेतलेला आहे या रबरने आपण ते व्यवस्थित असं पॅक करूया रबर लावून झालेला आहे आता तुम्ही बघू शकता हे कापड अगदी व्यवस्थित बसलेलं आहे आता तुम्ही बघू शकता बॉटल मधून जे काही तेल सांडणार आहे ते या कापडामध्ये अडकणार आहे त्यामुळे आपला हात सुद्धा तेलकट होणार नाही आणि यामुळे ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाकासाठी बॉटल मधून तेल काढाल त्यावेळेस वरून जे काही तेल सांडणार आहे ते या कापडामध्ये अडकलं जाईल तसेच बॉटल तेलकट होणार नाही त्यामुळे हातही आपले तेलकट होणार नाही आणि अशा प्रकारे तेलाच्या बोटलला कापड लावल्यामुळे ज्या ठिकाणी किचन ओट्यावरती तुम्ही ही बोटल ठेवता त्या ठिकाणची जागा सुद्धा तेलकट होणार नाही आणि त्यामुळे आपलं कामही खूप सोपं होणार आहे त्यासाठी ज्यावेळेस आपण बॉटलला असं कापड लावू त्यावेळेस ते तेलकट झाल्यानंतर फेकायचं नाही ते पुन्हा एकदा आपण स्वच्छ करून वापरू शकतो त्यामुळे ही, ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर ट्राय करा आता येथे मी दह्याचा छोटा रिकामा झालेला डब्बा घेतलेला आहे असे छोटे डबे रिकामे झाले की आपण ते फेकून देतो ते फेकून न देता ते कशा पद्धतीने वापरात आणायचे ते आता आपण बघूया आता या डब्याचा स्टिकर काढून घ्यायचा आहे स्टिकर काढून झालेला आहे याला आपल्याला डेकोरेट करायचं आहे ये त्यासाठी येथे मी ब्लॅक ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे त्याच्यावरती कलर करण्यासाठी इथे मी जुना टूथब्रश घेतलेला आहे या पद्धतीने या डब्यावरती आपल्याला शिंतोडे टाकल्यासारखा हा कलर लावून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला याच्यावरती असं न करता याच्यावरती डायरेक्ट कलर करायचा असेल तरी करू शकता आता कलर आपला हा करून झालेला आहे त्याच्यावरती आता आपल्याला डिझाईन करायची आहे त्यासाठी इथे मी ब्ल्यू अक्रेलिक कलरने या पद्धतीने छोटे छोटे फ्लावर्स त्याच्यावरती करून घेते अशा प्रकारचे फ्लावर्स तयार करून झाल्यानंतर याला आपल्याला आणखी थोडासा असा पिंक कलर लावून घ्यायचा आहे त्याच्यामुळे ते फ्लावर्स आणखीन छान दिसतील आता तुम्ही बघू शकता ही सिंपल अशी डिझाईन आपण या डब्यावरती केलेली आहे तरी सुद्धा किती सुंदर दिसत आहे ते बघा याचा उपयोग आता कसा करायचा ते बघूया इथे मी आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे ते आपण आता याच्यामध्ये ठेवूया हे ठेवताच तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे तुम्ही याचा उपयोग झाड लावण्यासाठी सुद्धा करू शकता पाणी घालून किंवा माती घालून याच्यामध्ये तुम्ही झाड लावू शकता त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा असे याचे छोटे टप्पे असतील तर त्याचा वापर तुम्ही सुद्धा असा नक्कीच करा आता इथे माझ्याकडे असा एक बबल पेपर आहे असे बबल पेपर आपल्याला बऱ्याच पॅकिंग मध्ये मिळत असतात असे हे बबल पेपर आपल्याला काही उपयोगाचे का वाटत नाही त्यामुळे ते आपण फेकून देतो पण ते फेकून न देता त्याचा कसा वापर करायचा ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे त्याचा काय उपयोग करायचा ते आता आपण बघूया त्यासाठी हा पेपर असा हांतरून घ्यायचा आहे आता त्याच्या मधोमध आपल्याला एक असा काचेचा बाउल ठेवायचा आहे अशी काचेची भांडी आपण ज्यावेळेस प्रवासात कुठे घेऊन जायचं म्हटलं तर ती इकडे तिकडे धडकतात आणि फुटतात त्यामुळे अशी ही काचेची भांडी फुटू नये त्यासाठी ते आपण अशा या बबल पेपरचा काचेची भांडी पॅक करण्यासाठी असा वापर करू शकतो अशा पद्धतीने तुमच्याकडे सुद्धा जर असा बबल पेपर असेल तर त्याचा अशा पद्धतीने काचेची भांडी पॅक करण्यासाठी असा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच करा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे ब्लाऊजसाठी आहे ज्यावेळेस आपण ब्लाऊज धुवायला घेतो त्यावेळेस तो, तो आपण दुसऱ्या कपड्याबरोबर धुतो किंवा वॉशिंग मशीन मध्ये सुद्धा धुवायला टाकतो अशा वेळेस याचे जे हुक्स असतात ते इकडे तिकडे दुसऱ्या कपड्यामध्ये अडकले जातात आणि त्याच्यामुळे साडीमध्ये किंवा कपड्यामध्ये तसे दुसऱ्या ब्लाऊजमध्ये अडकल्यानंतर ते कापड फाटण्याची शक्यता असते आता हे हुक्स कशा पद्धतीने अडकतात ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते या पद्धतीने आपण एकत्र ब्लाउज धुतले तर ते अशा पद्धतीने एका एका अडकतात किंवा साडीमध्ये सुद्धा अडकतात असे हे ब्लाऊजचे हुक एकमेकात अडकू नये किंवा साडीमध्ये दुसऱ्या कुठल्या कपड्यामध्ये अडकू नये त्यासाठी आपल्याला इथे कुठली ट्रिक करायची आहे ते आता आपण बघूया आणि अशा प्रकारे मध्ये हुक न अडकण्यासाठी जी मी आज ट्रिक करून दाखवणार आहे ती ट्रिक तुम्ही याच्या अगोदर बघितली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आता त्यासाठी येथे आपल्याला एक रबर घ्यायचा आहे रबर घेऊन आता त्याचा कसा वापर करायचा ते सुद्धा बघूया आता या ब्लाउजचे चे जे हुक आहे ते आपण या आप पद्धतीने आतल्या बाजूला फोल्ड करून त्याची छोटीशी अशी घडी करायची आहे आणि त्याला हा रबर अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे लावून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आता हे सर्व हुक आतल्या बाजूला गेलेले आहेत आता अशा प्रकारे हुक पॅक केल्यानंतर तुम्ही कितीही साड्यामध्ये किंवा ब्लाउज बरोबर हा ब्लाउज धुतला तरी त्याचे हुक एकमेकात अडकणार नाही ज्यावेळेस तुम्ही एकत्र ब्लाउज धुणार असाल तर दुसऱ्या ब्लाऊज चे सुद्धा हुक आपल्याला अशाच पद्धतीने पॅक करून घ्यायचे त्यामुळे तुम्ही सुद्धा ब्लाउज धुण्यासाठी रबरची ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे डोशाच्या तव्यासाठी आहे डोशाचा तवा इथे मी वापरून झाल्यानंतर स्वच्छ करून घेतलेला आहे हा स्वच्छ केलेला तवा जर आपण भांड्याच्या कपाटामध्ये असाच ठेवून दिला तर त्याच्यावरती खूप धूळ पडली जाते आणि असा हा डोशाचा तवा आपण दररोजच वापरत नाही त्याच्यामुळे तो आणखीनच खराब होतो त्याच्यावरती खूप धूळ पडली जाते त्यामुळे त्याच्यावरती धूळ पडू नये तो खराब होऊ नये त्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे त्यासाठी इथे मी कॅरे बॅग घेतलेली आहे मोठ्या साइज ची बॅग इथे आपल्याला लागणार आहे आता हा तवा आपण या कॅरी आत मध्ये ठेवायचा आहे आणि ही कॅरी बॅग आता आपण या तव्याच्या हँडलला या पद्धतीने फोल्ड करून व्यवस्थितपणे पॅक करून घ्यायची आहे पॅक करण्यासाठी इथे मी रबरचा वापर करत आहे या पद्धतीने इथे आपण आता ही कॅरी बॅग पॅक करून घेतलेली आहे अशा प्रकारे हा डोशाचा तवा कॅरीबॅग मध्ये ठेवल्यावरती तो खराब होणार नाही त्याच्यावरती धूळही पडणार नाही त्यामुळे तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आता इथे मी तमालपत्र घेतलेत हे जुने झालेले तमालपत्र आहे तमालपत्र जुने झाले की आपण ते फेकू न देता कशा प्रकारे वापरत आणायचे आहे ते तुम्हाला दाखवणार आहे येथे आपण हे सर्व तमालपत्र या पद्धतीने अगोदर गोळा करून 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 त्याचे तुकडे तुकडे घ्यायचे आहेत झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही लवंग टाकायचे आहेत अंदाजे घ्यायचे आहेत अशा लवंग घालून झाल्यानंतर याच्यामध्ये घालण्यासाठी येथे मी कडुलिंबाची पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे कडुलिंबाच्या पानांची पावडर नसेल तर कडुलिंबाची तुम्ही पानं सुद्धा वापरू शकता आता आपण याच्यातील अंदाजे एक चमचा ते अर्धा चमचा पावडर घालून घेऊया अर्धा चमचा पावडर याच्यामध्ये मी घातलेली आहे आता याच्यामध्ये थोडासा कापूर घालायचा आहे या कापुराचे असे तीन चार तुकडे मी घेतलेले आहेत याच्यातील काही तुकडे आपण असे बारीक करून घ्यायचे आहेत आणि काही तुकडे असेच मोठे ठेवायचे आहेत या पद्धतीने येथे थोड्या कापुराचे तुकडे केलेले आहेत तर काहीची पावडर केलेली आहे आता हा कापूर आपण याच्यामध्ये घालायचा आहे आणि याचा, याचा उपयोग आपण कसा करायचा आता ते बघूया त्यासाठी येथे मी माझ्याकडील असं एक जुनं फोडणीचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये मी धूप करण्यासाठी याचा उपयोग करत असते तुमच्याकडे जे कुठलं जुनं भांडं असेल तर त्याचा तुम्ही वापर करू शकता आता हे जे सर्व साहित्य आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे त्यासाठी इथे मी तिळाचं तेल घालत आहे तुमच्याकडे जे तेल असेल ते, 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 ते तुम्ही घालू शकता आता आपण हे पेटवून घेऊया अशा पद्धतीने पेटवून झाल्यानंतर याचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा आहे ते बघायचं आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये घराच्या आसपास तसेच घरामध्ये सुद्धा खूप मच्छर झालेले असतात ते घालवण्यासाठी याचा उपयोग आपण करणार आहोत तसेच याच्या वासाने माशा सुद्धा जातील चिलटे सुद्धा जातील आणि पावसाळ्यातील या दिवसामध्ये घरामध्ये जो काही कोबट वास येतो तर तो सुद्धा निघून जाण्यास याचा उपयोग होणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा ही आयडिया नक्कीच ट्राय करून बघा अशा प्रकारे याचा जो धूर आहे तो सर्व घरभर आपल्याला पसरून घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी अडचण असते त्या ठिकाणी मच्छर वसले जातात अशा ठिकाणी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे याच्या वासामुळे लपून बसलेले सर्व मच्छर पळून जातील त्यामुळे हा उपाय तर तुम्ही या पावसाळ्याच्या दिवसामध्ये नक्कीच करून बघा